तुझ्या प्रीतीचा हगिंचू मला चावला माग वळून वळून वाट जी पागली आणि तू वळून बी माझ्याकडं पाय ना जेव्हा मी आली तेव्हाच माझं गाणं आणि आत्ताचं गाणं मला माझ्यात खूप जास्त इम्प्रुव्हमेंट वाटते त्या राऊंडमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर मला पुढे असं वाटलं नव्हतं की मी अजून काही वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी गाईन या मंचावर इकडे येऊन मी वेगवेगळी गाणी गायला लागलो गाणं मी फक्त आधी गाणं गायचं म्हणून गायचं पण इथे आल्यानंतर गाणं समजलं कसं जातं गाणं आपल्यात रुजवलं कसं जातं हे सगळं शिकलो आहे आम्हाला माहीत नसतं की आपण वेगवेगळं पण गाऊ शकतो ते फक्त आमच्या गुरुजींना म्हणजे दादांना समजू शकतं की आम्ही हे गाऊ शकतो मग दादांनी आमच्याकडून ते सगळं काढून घेतलं की नाही जगदीश तू हे पण गाऊ शकतो हे चांगल्या प्रकारे तू गाऊ शकतो स्वप्ना गा वा ते थे असे ही वाट दूर जाते ते गाणं लोकांना आपल्याशी कनेक्ट झालं पाहिजे ती सर्वात मेन गोष्ट आहे ती जास्त कोणी सांगतही नाही आणि खूप बारका आहेत ज्या की आम्हाला इथे शिकवतात सो त्याच्यासाठी आम्ही खूप धन्यवाद आहोत तुम्ही इतरांशी कम्पेअर करायला जाऊ नका जिंकणं हरणं हा कॉम्पिटिशनचा एक भाग असतो म्हणून ते त्या गोष्टी घडत असतात याचा अर्थ तुम्ही चांगले किंवा वाईट नसता प्रत्येक दिवस ही आपल्यासाठी कॉम्पिटिशन आहे रादर त्यांना आता इथून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात मोठ्या कॉम्पिटिशनला सामोरं जायचं आहे यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे जयोस्तु ते जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्वते शिवजे स्वतन्त्रते यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे मस्त झालं म्हणजे ह्या सगळ्यांना आपण ओळखतो आणि तुमचं गाणं म्हणजे मस्त होणार नाही हे मला थोडं डाऊट आहे पण या गाण्याबद्दल मला कोणाला तरी विचारायचं आहे ॲक्च्युली आणि आय एम शुअर की ते योग्य ते सांगणार आहेत तर अजित सर आहेत माझ्यासोबत आणि जसं तुम्ही पाहिलं तर इंडियन आयडल मराठीचे टॉप फाईव्ह फायनलिस्ट माझ्यासोबत आहेत आणि त्यांचे मेंटॉर अजित सरसुद्धा आहेत तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर सो so, सर सुरुवातीला तर मी तुमच्याकडे जाईन कारण की आज हे ज्या टप्प्यावर आहेत जिथे पोचले आहेत त्यांना अगदी तुम्ही स्टार्टिंगपासून तुम्ही त्यांचे मेंटर राहिलेला तर कसा राहिला आहे सगळ्यांचा प्रवास आता खरंच हा प्रश्न विचारल्यावर गेले चार साडेचार पाच महिने एकदम डोळ्या पुढून गेले झरकन आज खरंच मला खरं वाटत नाही आहे की आज आम्ही एक फिनालेपर्यंत येऊन पोचलो हो आणि टॉप फाईव्ह आहेत जवळजवळ चार ते पाच हजार मुलांमधून टॉप uh, फोर्टीनची निवड झाली आधी दोनशे झाले मग त्यातून साठ झाले मग त्यातून टॉप फोर्टीन झाले आणि आज हे टॉप फाईव्ह आहे तिथे uh, एवढी टॅलेंटेड मुलं महाराष्ट्रातून आली सगळ्यांनी आम्हाला गाऊन आनंद दिला आणि त्यातले आमचे आज हे टॉप फाईव्ह इथे आहेत मला खरंच सगळ्यांचा अभिमान आहे सगळ्यांबद्दल खूप आनंद आहे की त्यांनी ज्या प्रकारे गेल्या चार महिन्यात मेहनत घेतली असं नसतं की टॉप फाईव्ह जे आहेत ते खरंच महाराष्ट्राचे टॉप फाईव्ह आहेत हे सगळे उत्तम गाणार आहेत यांच्या व्यतिरिक्त पण जी मुलं होती तीही उत्तम गाणारी होती पण याच्यामध्ये कसं असतं की कन्सिस्टन्सी तुमची आणि तुम्ही किती प्रत्येक वेळेला तुम्ही शंभर टक्के देता तुमचे एक आर्टिस्ट म्हणून ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि ते डेडिकेशन तो फोकस असतो हा सगळ्यात महत्त्वाचा असतो कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये आणि मला असं वाटतं की हे पाच जणं बाबतीत खरंच फोकस्ड होते गेले चार महिने आणि त्याचं फलित आहे की आत्ता हे टॉप फाईव्ह पहिला इंडियन आयडल मराठीच्या फिनालेपर्यंत पोचलेले आहेत मी सगळ्यांना काय म्हणतो फॉर्मली असं अभिनंदन करायची कधी संधी मिळत नाही तुमच्या निमित्ताने मी सगळ्यांचं अभिनंदन करतो सो <laughs> so, जसं तुम्ही म्हणालात की इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वाचे टॉप फाईव्ह फायनलिस्ट हे म्हटल्यावर मला घुसबम्स आले तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही सो प्रत्येकाचा प्रवास ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने सुरू झाला कोणीतरी स्कूल युनिफॉर्ममध्ये आलं होतं कोणाला सगळ्यात जास्त जिंगाट मिळालेले आहेत असं करून करून सो आज या टप्प्यावर जेव्हा मागे वळून पाहता तेव्हा पहिलं गायलेलं गाणं आणि आत्ता त्या मंचावर शेवटचं गाणारं गाणं असेल जे काय फिनालेचं तो हा प्रवास कसा राहिला आहे प्रत्येकाने सांगायचं माझा प्रवास तर खूप कमाल होता कारण जेव्हा मी आले तेव्हाचं माझं गाणं आणि आत्ताचं गाणं मला माझ्यात खूप जास्त इम्प्रूव्हमेंट वाटते आणि आम्ही तर मेहनत करतोच पण जसं अजितदादा आहेत किंवा मधुरादाई प्रणवदादा हे वा वेळोवेळी इतकं छान मार्गदर्शन करतात आणि इतकं छान प्रोत्साहन देतात सो आम्हाला पण हुरूप येतो की नाही आम्ही सध्या जे गातो त्याच्यापेक्षा आणखीन छान करू शकतो सो आम्ही तसे प्रयत्न करतो आणि नक्कीच मला असं वाटतं आमच्यात सगळ्यांमध्येच खूप प्रगती झाली म्हणजे जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हाचे आम्ही आणि आत्ताचे आम्ही खरंच खूप प्रगती आहे आणि खूप छान वाटतं अख्खा प्रवास खूप अविस्मरणीय होता आणि त्यासाठी मी सगळ्यांची खूप खूप आभारी असो थँक्यू सो मच Uh, माझा प्रवास तर खूप खूप छान आहे कारण की मी स्कूल युनिफॉर्ममध्ये आली होती ऑडिशन द्यायला आणि तेव्हा मी काठीनो घुंगडे हे गाणं सादर केलं होतं आणि त्या त्या राऊंडमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर मला पुढे असं वाटलं नव्हतं की मी अजून काही वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी गाईन या मंचावर पण ती मला संधी मिळाली आणि मी प्रत्येक जॉनरची गाणी ट्राय केली जो एक आत्मविश्वास होता की मी सगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकते तर मी ती गाणी गायला लागली आणि खूप छान छान असा एकंदरीत प्रवास माझा होता छान कमेंट्स मिळत होत्या छान लोकांच्या प्रतिक्रिया मिळत होत्या गाण्यावर सो खूप छान मस्त वाटला प्रवास खूप छान होता आ, तर मागच्या प्रवासात आणि आत्ताच्या प्रवासात खूप बदल आहे कारण मी जेव्हा ऑडिशनला आलो तेव्हा मी आनंदजी शिंदे यांचंच गाणं गायलं आणि मी त्यांचीच गाणी गात आलो आजपर्यंत आणि ह्या स्टेजने मला एक हे दिलं की अजितदादा आणि मधुराताई आणि आणि प्रणवदादा की एक मला वाट शोधून दिली की तू ह्याही प्रकारची गाणी गाऊ शकतो इकडे येऊन मी वेगवेगळी गाणी गायला लागलो गाणं मी फक्त आधी गाणं गायचं म्हणून गायचं पण इथे आल्यानंतर गाणं समजलं कसं जातं गाणं आपल्यात रुजवलं कसं जातं हे सगळं शिकलोय आणि सगळ्यांना थँक्यू म्हणू इच्छितो प्रवास खूपच भारी होता कारण आलो तेव्हा एक गाणं सगळंच गातात सगळेच गातात पण गाणं गायचं कसं गाण्याचा भाव काय गाण्याचे शब्द कसे गाणं तुम्हाला पोचवायचं कसं हे आधी माहीत नव्हतं इथे आल्यानंतर एक असतं ना की आपल्याला वाटतं आपण हेच गाऊ शकतो पण पन... आम्हाला माहीत नसतं का आपण वेगवेगळं पण गाऊ शकतो ते फक्त आमच्या गुरुजींना म्हणजे आजित समजू शकतं का आम्ही हे गाऊ शकतो मग अजितदादांनी आमच्याकडून ते सगळं काढून घेतलं की नाही जगदीश तू हे पण गाऊ शकतो हे चांगल्या प्रकारे तू गाऊ शकतो तर इथे आल्यानंतर ते कळलं की गाणं गायचं कसं गाण्याचे शब्द पोहोचवायचे कसे गाण्याचा भाव काय त्या गाण्याप्रती तुमची एक डेडिकेशन कसं असावं हे अजितदादाकडून शिकायला मिळालं आणि खूप खुश आहे आज की टॉप फायपर्यंत येऊन पोहोचलो थँक्यू सो मच आज आम्ही सर्व इथपर्यंत पोचलोच कारण लोकांचं प्रेम आणि अजितदादा सगळे म्युझिक मेंटर्स यांनी आमच्यावर जेवढी मेहनत केली त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोचू शकलो आहे लोकांचा सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला मिळतो आहे याच्यासाठी आम्ही सर्व खूप धन्यवाद आहोत आम्हाला इथे येऊन खूप काही शिकायला मिळालं जसं की गाणं ऐकतात कसं आम्ही पहिले फक्त गाणं एक म्हणजे गाणं गायचो बस गाणं बोलायचो बट ते गाणं लोकांपर्यंत कसं कनेक्ट होईल आमचं कसं किती आपण भावपूर्ण गाऊ शकतो किती त्याच्यात फील आणू शकतो अजून म्हणजे सूल तर आहेतच जो गातो त्याला सुरात गायलाच पाहिजे बट ते गाणं लोकांना आपल्याशी कनेक्ट झालं पाहिजे ती सर्वात मेन गोष्ट आहे ती जास्त कोणी सांगतही नाही आणि खूप बारका आहेत ज्या की आम्हाला इथे शिकवतात सो त्याच्यासाठी आम्ही खूप धन्यवाद आहोत सो so, uh, सगळ्यांनी इतकं भरभरून म्हटलेलं आहे आय एम sure शुअर आज तुम्हाला त्यांचे मेंटॉर म्हणून एक वेगळंच फिलिंग असेल तर आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत ओके okay, अजित सर इकडे आहेत अजित सर एक गाणं गातील कुठलंही त्या गाण्यातला एखादा शब्द उचलायचा तो तू गायचा त्याच्या गाण्यातला एखादा शब्द उचलायचा त्यावरनं गाणं तू असं करायचं आहे तो बघूया किती क्विक आता ह्यांची मेंटरशिप तर आम्ही पाहिलेलीच आहेत यामध्ये तुम्ही कि किसी होत आहेत सरांचा कुठला शब्द तू उचलतो आहेस ते आपण पाहणार आहोत करूयात सर चल तोच चंद्रमानभात तीच चैत्रया मिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच ही कामिनी म्हणजे अक्षर घ्या शब्द शब्द घ्यायचा चंद्र हा शब्द घेतो पास okay. उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा हृदय दरिया उसळला प्रीतीचा उगवला चंद्र पुनवेचा शब्द घ्यायचा ना तुझ्या प्रीतीचा घागिन तुम्हाला चावला माग वळून वळून वाट वाटी पागली अन तु वळवून बी माझ्याकडं पाय ना तुझ्या प्रीर्तीचा गेन मला चावला अग गग गग इंचू चावला काय मी करू इंचू चांगला देवा र देवा इंचू चावला इंचू चावला इंचू चावला इंचू चावला हो त्या दोघी जणी डिस्कस करत आहेत तर सरांना त्याच्यावर काहीतरी म्हणायचं आहे सर नाही 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 ती स्कूल युनिफॉर्म मध्ये आली होती ना पहिल्यांदा मी म्हटलं कॉपी करायची सवय अजून गेली नाहीये ती शेजार तिच्या बेंचमेटला विचारते शब्द हा।

दूर ही वाट दूर दूरसते സ്വപനധി ലാവാ മാട്ടൂര താങ്ക് യൂ थोडक्यात काही हा गेम का होता तर ह्यांचं सगळ्यांची गाणी तर ऐकायची होती ही तर संधीच होती त्यांना सुद्धा एक थोडासा विरंगुळा म्हणून कारण की आता फिनाले जवळ आलेला आहे आय एम शुअर sure धाकधूक वाढलेली आहे तर मी पुन्हा एकदा सरांकडे जाणार आहे सर त्यांना तुम्ही अगदी सुरुवातीपासून पाहिलेले आहेत आज जर प्रत्येकाला एक एक टोपण नाव किंवा एक अशी काहीतरी हे म्हणायची असेल जाता जाता म्हणतो ना की ही गोष्ट त्यांच्यासाठी तुम्ही देऊन जात आहेत तर ते काय असत टोपण नाव म्हणजे म्हणजे तुम्हाला जर त्यांना एक पेटनेम द्यायचं असेल किंवा तुम्हाला जर त्यांना एक काहीतरी आठवणीत राहण्यासाठी एखादी गोष्ट जर आज द्यायची असेल तर ती काय शिदोरी म्हणा पेटनेमपेक्षा मला नेहमी असं वाटतं मी त्यांना सगळ्यांना जसं म्हणतो की कॉम्पिटिशन हा, 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 हा हे तुमचं कलाकार म्हणून मोजमाप करण्याची फुटपट्टी नाही आहे कॉम्पिटिशनमध्ये एखादा बाहेर गेला याचा अर्थ तो कमी चांगला गायक आहे किंवा एखादा जिंकला याचा अर्थ तो त्यांच्यापेक्षा बेटर गायक आहे असं नसतं प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपल्या जागी मोठाच असतो प्रत्येक कलाकार हा युनिक असतो त्याच्या त्याच्या पॅटर्नमध्ये त्यामुळे तुम्ही तुमच्या पॅटर्नमध्ये तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात तुम्ही इतरांशी कंपेअर करायला जाऊ नका जिंकणं हरणं हा कॉम्पिटिशनचा एक भाग असतो म्हणून ते त्या गोष्टी घडत असतात याचा अर्थ तुम्ही चांगले किंवा वाईट नसता प्रत्येक दिवस ही आपल्यासाठी कॉम्पिटिशन आहे रादर त्यांना आता इथून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात मोठ्या कॉम्पिटिशनला सामोरं जायचं आहे त्यामुळे ही कॉम्पिटिशन त्या मनाने काहीच नाही आहे ते इथपर्यंत पोहोचलेत इथे ते पाच जणं विनर आहेत आमच्या सगळ्यांसाठीच त्यामुळे पुढच्या सगळ्यांच्या वाट वाटचालीसाठी खरंच मनपूर्वक शुभेच्छा सो so, uh, सरांनी तर तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत आय एम शुअर sure इतक्या दिवसात तुमच्यामध्ये मैत्रीसुद्धा झालेली असेल एकमेकांबद्दल काही काही छोट्या गोष्टी आता माहीत झालेल्या असेल तर मी काही वर्ड्स uh, म्हणणारे काही शब्द म्हणणारे ते कोणाला योग्य आहेत सर तुम्ही पण सांगू शकता कोणाला योग्य जातात हे तुम्हाला सांगायचं आहे ओके लेट लतीफ लेट लतीफी ओके okay, माझ्यानुसार प्रतीक आहे आय गेस सगळे करतील सॉरी हा प्रतीक प्रती नाही रियाज तर करतो पण खरं तर झोपेवर कंट्रोल नसतो माझा म्हणजे जर दहाला जर आमचा रियाज जर असला दहाला बँड रिहर्स असली तर मी दहा वाजून सव्वा दहाला येणार

मला तर एक ते एकमेकांशी कसे असतात एरवी हे फार माहीत नाही इथे आल्यावर तिथे एकदम सगळे असे असतात त्यामुळे कळत नाही नक्की एक्सेप्ट ठीक आहे म्हणजे तेडा आहे पर मेरा आहे म्हणायला नाही पाहिजे तो किती अगदी साधेपणाने त्यांनी एक्सेप्ट केलाय ओके okay, भुक्कड प्रतीक <laughs> प्रतीक 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 आता सगळे म्हणतात कसं पण हां हां एक्सेप्ट एक्सेप्ट ओके मी म्हणजे मी प्रेमच वाटत आलो आतापर्यंत आणि सगळ्यांना नाही 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 सगळ्यांना त्यांना माहिती मी फक्त प्रेम देतो त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आहे म्हणजे काय थँक्यू जुगाड गुरु काहीतरी जुगाड करून आहे का कोणी ह्या दोघी काहीच करत नाहीत का म्हणजे सगळं तिकडे जाते तुम्ही ह्या दोघी हो काहीच करत नाहीत का जगदीश अरे आता त्याला यारू का यार म्हणालात ना आता तो लगेच जुगाड गुरु एक्झॅक्टली सो so, थोडक्यात काय ह्यांचे है? गाणं पाहिलं ह्यांची मैत्री पाहिली यांच्यामधलं ट्युनिंग पाहिलं यांची केमिस्ट्री पाहिली आता वेळ झाली आहे है ती ह्यांचा फिनाले पाहण्याची फिनाले अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आय एम शुअर sure, प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळ्या भावना असतील तुम्ही सगळे जसं सर म्हणालात तर आहात प्रेक्षकांसाठी सुद्धा तुम्ही विनरात तुमचं गाणं आजपर्यंत पाहिलेलं आहे इथे तर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत पण जाता जाता आज प्रत्येकाला जर आपल्या मनापासून प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर या माध्यमातून काय आ, मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की तुमच्या सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळेच मी सध्या इथवर आहे आणि तुमचे असेच आशीर्वाद कायम असू द्यात सो मी माझ्या गाण्यात आणखीन आणखी प्रगती करू शकेन आणि आणखीन छान छान गाणी तुम्हाला ऐकवू शकेन आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद तर आहेतच पण तुमच्या मतांची पण खूप आम्हाला आवश्यकता आहे सो भरभरून मतं द्या आणि असेच आशीर्वाद असू द्या थँक्यू नक्कीच कारण की प्रेक्षकांच्या प्रेमाखात आम्ही इथपर्यंत पोचलो टॉप पर्यंत आणि त्यांच्याच त्यांच्याच मतांनी आम्ही एक कोणतरी शोचा विजेता ठरणार आहे तर नक्की भरभरून मतं द्या व असंच शेवटपर्यंत प्रेम करत राहा थँक्यू प्रेक्षकांच्या आशीर्वादाने व त्यांच्या प्रेमामुळे आम्ही आज टॉप फायवमध्ये पोचलो आहे आणि आजपर्यंत जेवढं पण प्रेम करत आलं ते फक्त आणि फक्त प्रेक्षकांमुळे आहे आणि प्रेक्षकांना माझ्याकडून अपेक्षा होती की प्रत्येकनी नवनवीन गावा तर मी प्रयत्न पण करतो ना ना तेंचे तेंचे आहे आणि त्यांना धन्यवाद पण म्हणेल प्रेक्षक नाही म्हणणार मी परमेश्वर म्हणेल कारण प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात भगवंत आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यांची कृपा आमच्यावर आहे त्या त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो सो त्यांना हृदयापासून नमस्कार थँक्यू आज सर्व आम्ही जे काय टॉप फायपर्यंत पोचलो ते सर्व प्रेक्षकांची कृपा त्यांचा आशीर्वाद प्रेम आमच्यावर आहे आणि मी खूप खुश आहे कारण आता लोक सर्व लोकं आम्हाला अशी ओळखायला लागली आहेत आमच्या नावाने तर हे फक्त त्यांच्या आशीर्वादामुळेच घडू शकलं आहे आणि मी खरंच मनापासून आभारी आहे सर्वांचा की आमच्यावर एवढं प्रेम करत आहेत आणि ते त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढू दे आमच्यावर हीच विनंती माझी सो येस फिनाले या इंटरव्ह्यूचा सुद्धा जवळ आलेला आहे असं मी म्हणेन जाता जाता एकच म्हणेन की समजा आय uh, एम शुअर sure प्रत्येकजण विनर आहे प्रत्येकजण आज इथून काहीतरी घेऊन जाणार आहे तर एक अशी गोष्ट जी इथनं गेल्यानंतर मिस करणार आहात आणि समजा अशी वेळ आली की तुला ट्रॉफी नाही मिळते तर तुझ्याशिवाय तुला कोणी ट्रॉफी जिंकावी असं वाटतं कोणाला पण सगळेच कोणाला तरी चालणार आहे <laughs> आणि मिस काय करणार आहे सगळंच एकूण एक गोष्ट मिस करेन आमची जशी सगळ्यांची मैत्री असेल किंवा इथे जे काय इतक्या कमी वेळात इतकं आम्ही शिकलो आहे ना सो हे खूप असं क्वचित होतं तर ते सगळं शिकणं मी मिस करेन स्टेजवर पफॉर्म करणं मिस करेन सगळ्या सगळ्याच गोष्टी मिस करेन खरंच सगळ्याच गोष्टी आम्ही म्हणजे आमचा मंच मेन म्हणजे आमचा मंच मिस करेन मी त्यानंतर आमचा बँड रिहर्सल्स आणि कधी काही गाणं गाताना आम्ही चुकलो तर ते चुका काढायला याच्या पुढे नसणार म्हणजे कोण नसेल तर आम्ही आमचीच प्रॅक्टिस करत राहणार आहोत तर हे सगळंच सगळ्याच गोष्टी मी मिस करेन ट्रॉफी कोणी घेतली तरी चालेल 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 तर सर्वप्रथम मी तर आपला मंच मी मिस करेन कारण मला एक इच्छा होती की मी एका रिॲलिटी शोमध्ये यावं अजित अजितदादा त्यांना पण मिस करेल कारण त्यांच्याकडून मी जे घेऊन चाललो आहे ते माझ्या एक जीवनाचं आहे आणि पहिली गोष्ट एक आमची दंगामस्ती असायची म्हणजे जेव्हा मी कोरसला यायचो आणि जिथं कोरसला उभं राहायचं मागे जेवण असायचं जेवणाचा वास यायचा ते पण मिस भुक्कड बरोबर हो बरोबर बरोबर त्या सगळ्या गोष्टी मिस करेन ट्रॉफी ट्रॉफी इकडे कोणालाही मिळाली कारण सगळेच मिळणार ट्रॉफी कोणालाही मिळाली तरी मला तेवढाच आनंद आहे कारण सगळे आत्मे पवित्र आत्मे हे सगळे खूप पुण्यवान आहे मला असं वाटतं आई वडिलांची पुण्य आहे त्यांच्या पाठीमाग त्याच्याशिवाय इथपर्यंत येऊ शकत नाही कोणालाही मिळालं तरी खूप खुश आहे कोणा कोणालाही मिळू दे बस मिस अरे बापरे काय सांगू तुम्हाला इतकं मिस करणार मी सगळ्यांना सर्वप्रथम तर मी अजितदाच मिस करणार आहे अजितदादा आहेत म्हणून नाही ते आहेत म्हणून नाही इतर वेळी तुम्ही कोणालाही विचारा की आमचं अजितदादांवरचं जे प्रेम आहे ते आहे जे जो आहे व आहे त्याच्यामुळं अजितदादांना मिस करे आणि आमचा सेट ज्याच्यावर जाऊन आम्हाला एक प्रसन्नता एक ऊर्जा येते तो आमचा सेट आणि बाकी आमचे सगळे मित्र yes. जसं तर जगदीश बोलला की अजितदादांवर प्रेम आहे तर म्हणजे ते आमचं एका वेगळ्याच लेवलवर आहे अजितदादांवर आमची जी बॉन्डिंग आहे अजितदादा प्रणवदादा मधुराताई तर ह्यांना मी खूप मिस करणार आहे कारण जी मेन गोष्ट आहे म्युझिक ती आम्हाला त्यांच्याकडून शिकायला भेटली तर हे मी जास्त मिस करणार आहे आणि ट्रॉफी कोणालाही भेटू दे मी खुश आहे जास्तीत जास्त ट्र जे प्रेक्षक निवडतील प्रेक्षकांवर ज्याच्यावर जास्त जीव असेल त्याला भेटू दे किंवा कोणालाही भेटू दे सर्व खुश आहे लेट्स द लेट द बेस्ट मॅन वुमन विन असंच म्हणूया आपण आणि एवढा प्रेम बघून uh, uh, मला असं वाटतं की गेले चार महिने आम्ही म्हणजे मलाही याच्या आधी मी टेलिव्हिजन केलं ना आहे नाही असं नाही पण हा, हा इंडियन आयडल बेसिकली असा शो आहे हा खूप जास्त डिमांडिंग आहे सगळ्यांसाठीच फक्त कॉन्टेन्स कॉन्टेस्टनसाठी नाही तर आम्हा सर्वांसाठी आणि त्या सगळ्या गेले चार महिने जर का मी विचार केला तर मला इंडियन आयडल सोडून म्हणजे कामं बाहेरची करत होतो पण तो आयुष्याचा त्या वेळेचा एवढा मेजर भाग होता इंडियन आयडल त्यामुळे आम्ही सगळेच एकमेकांना खूप जास्त मिस करणार होत याच्यानंतर ऑफकोर्स सगळे टचमध्ये राहतात असं होत नाही की तुम्ही गेल्यानंतर मग कधीच भेट झाली नाही पण तरीही या रोजच्या रिहर्सल्स किंवा रोजचं जे काही काम होतं किंवा शूटिंग किंवा टेक्निकल या सगळ्या गोष्टी मिस करणारच आहोत पण पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन सगळ्यांचं आणि ऑल द बेस्ट मला नेहमी तेच वाटतं की ही कॉम्पिटिशन हा तुमच्या आयुष्याचा एक टप्पा आहे फक्त याच्यापुढे खूप मोठं करिअर खूप मोठं मोठ्या कॉम्पिटिशनला तुम्हाला सामोरं जायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही जी काय तुमची इथे तयारी झाली असेल त्याचा पुढे आयुष्यात तुम तुम्हाला ते उपयोगी पडो हीच माझी सदिच्छा आहे शुभेच्छा आहे धन्यवाद थँक्यू आपण खूप बोललो भरभरून बोललो पण अजय अतुल सरांसाठी जर आज मी तुम्हाला सांगेन बोलायचं खूप असेल पण जर गाण्याच्या माध्यमातून जाता जाता त्यांच्यासाठी प्र सगळ्यांनी मिळून एक गाणं जर त्यांना डेडिकेट करायचं असेल तर ते कोणतं असेल प्रेक्षकांना जाता जाता वाट दिसू दे गा वाट दिसू दे वाट दिसू सुटू दे